आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी शासनानं अनुदान मंजूर केलं असलं तरी इचलकरंजी नगरपालिकेतील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं बहुतांश लाभार्थ्यांना शौचालय बांधून अनुदानाचा दुसरा आणि तिसरा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळं लाभार्थ्यातून आता संताप व्यक्त होत असल्याने लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान त्वरित वर्ग करावं, अन्यथा 21 फेब्रुवारीला संबंधित लाभार्थ्यांसह नगराध्यक्षा दालनासमोर शंखध्वनी आंदोलन करण्याचा इशारा शाहू आघाडीचे पक्षप्रदोत विठ्ठल चोपडे यांनी आज दिला आहे. दरम्यान सदा मराबदे यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थ्यांनी टमरेल मोर्चा तसेच ताशा वाजवून प्रशासनाचे लक्ष वेधले आणि उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांची भेट घेऊन तातडीने अनुदान देण्याची मागणी केली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरोघरी देत असलेले शौचालय बांधण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून शासन 13,000 रुपये अनुदान देते आहे. त्यानुसार इचलकरंजीतील 5,335 लाभार्थ्यांनी अनुदानाची मागणी केली आहे. अनेकांना पहिला हप्ता मिळाला, मात्र शौचालय बांधूनही बहुतांश जणांना दुसरा आणि तिसरा हप्ता मिळाला नाही. लाभार्थ्यांनी द्यायची रक्कम शासनाकडून नगरपालिकेत जमा झाली असली तरी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत. उर्वरित अनुदान मिळावं म्हणून अनेक वेळा आंदोलन केली आणि सभागृहातही आवाज उठवला. 5 फेब्रुवारीच्या सभेत 15 दिवसात सदर रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं आश्वासन नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी देऊनही प्रत्यक्ष कारवाई झालेली नाही. त्यामुळे सदा मराबदे यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थ्यांनी आज नगरपालिकेत टमरेल आणि ताशा वाजवून प्रशासनाचं लक्ष वेधलं. उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांच्याकडून त्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावर उर्वरित अनुदान जमा करण्याची मागणी केली. त्यामुळे पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन लाभार्थ्यांनी रक्कम देण्याबाबत सूचना केल्या. दरम्यान शाहू आघाडीचे पक्षप्रदोत विठ्ठल चोपडे यांनी नगराध्यक्षा स्वामी यांची भेट घेऊन शौचालयाचं त्वरित उर्वरित अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावं, अन्यथा 21 फेब्रुवारी रोजी लाभार्थ्यांसह नगराध्यक्ष दालनासमोर शंखध्वनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळं प्रशासनाच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलं आहे. व्हेरिफिकेशन केलं, फोटो काढलं, सगळं केलं, त्यानंतर ऍफिडेविट घालून द्या म्हणले. ऍफिडेविट घालून परवानगी द्या ना. मला एक सांगा, तुम्ही बघतो नको, तुम्ही अधिकारी आहे, मार्क काढून द्यायचा. ऐकतो असतात. गेल्या होत्या.